चालेल फोडा आणि राज्य करा या नीतीनं सगळा कारभार चाललाय ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे यंत्रणाची दडापशाही पूर्णपणे चाललेली आहे आपण कधीतरी या सगळ्या गोष्टींचा विचार आता शांतपणे केला पाहिजे कधीतरी या सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजेत आज शेत या शेतकरी राज्याना कुणाकडे बघायचं कुणाकडे पाहायचं शेतकऱ्यांच्या कार्यकर्ते पण ज्या सरकारमध्ये आहेत ज्यांनी शेतकऱ्याला मदत करायची ते आहेत कधीतरी आम्हाला याचा विचार करता आला पाहिजे अजून पीक विमा एक रुपयात सांगितलं पण घोषणा झाली अंमलबजावणी झाली का परवा आमच्या भागातले काही शेतकरी एस पी साहेबांकडे गेले म्हणले आम्हाला पीक विम्याचे पैसे मिळालेत पण ते पीक विम्याचे पैसे घरी नाही आम्हाला पोलीस संरक्षण पाहिजे ते एस पी सुद्धा आवक झाले म्हणले असलं किती विमा मिळालाय आणि ते शेतकरी म्हणले सत्तावीस रुपये अरे तुम्ही काय शेतकऱ्यांची चेष्टा चालवली आहे शेतकरी द्रोह करणार हे सरकार आहे हे पहिलं लक्षात ठेवा उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते सोयाबीनचा दर होता अकरा हजार रुपये पण या सरकारनं परदेशातून एक लाख अडतीस हजार कोटींचं खाद्य तेल आयात केलं एकशे पासष्ट लाख टन खाद्यतेल आणलं आणि इथल्या शेतकऱ्यांचे सोयाबीनचे दर पाडले कुणाच्या बाजूचं हे सरकार आहे कांदा निर्यातीवर बंदी घातली पुन्हा चाळीस टक्के निर्यात शुल्क लागलं ला। भारत जो विश्वासार्ह देश होता जगभरात कांदा निर्यात करणारा दुर्दैवानं भारतातल्या कर शेतकऱ्यांचा कांदा प्रदेशात गेलाच नाही इथला शेतकरी देशो धडीला लागला पण भारताचा कांदा मिळाला नाही म्हणून पाकिस्ताननं ना सगळ्या जगभर कांदा पुरवला म्हणजे तुमच्या धोरणामुळे भलं कुणाचं झालं भारतीय शेतकऱ्यांचं नाही पाकिस्तानच्या शेतकऱ्यांचं तुम्ही कुणाचं भलं करायला सरकारमध्ये बसलाय कधीतरी आम्हाला प्रश्न पडला पाहिजे हा सगळ्यात तरुण देश आम्ही मानतो अठ्ठावीस वर्ष सरासरी वय या देशाच म्हणजे निम्मी लोकसंख्या अठ्ठावीस वर्षाच्या आणि निम्मी लोकसंख्या अठ्ठावीस वर्षाच्या वर पण या देशामध्ये सध्या बेचाळीस टक्के बेरोजगारी आहे अठरा ते पंचेचाळीस या वयोगटातले साठ टक्के लोक बेरोजगार आहेत नोकऱ्याच नाहीत परवा पोलीस भरती निघाली जागा होत्या सहा हजार अर्ज आले सात लाख शासनाच्या तीन विभागाच्या भरत्या निघाल्या जागा होत्या तेवीस हजार अर्ज आले पस्तीस लाख काय करायचं या देशातल्या तरुणाईना शेताला पिकाला हमी भाव नाही इकडं नोकऱ्या नाहीत आत्महत्या करण्याशिवाय यांच्याकडे पर्याय काय दहा महिन्या दोन हजार तीनशे सहासष्ट आत्महत्या रोज दोन तरुण मुळे आत्महत्या करतायत ही आमच्या महाराष्ट्राची अवस्था आहे मला प्रश्न पडला होता काल भाजपाचा साहेब जाहीरनामा प्रकाशित झाला पण मी विचार करत होतो हे जाहीरनाम्यात आता नेमकं मांडतील काय सांगतील काय कधीतरी हा प्रश्नही आपल्याला पडला पाहिजे नेमकं काय सांगणार आहेत आता गॅरंटी गॅरंटी म्हणून सांगतायत पण तुमच्या गॅरंटीच्या वॉरंटीचं काय कधी होणार आहे हे सगळं तुम्ही प्रत्येकाच्या खात्यावर पंधरा लाख जमा करतो होता काय झालं त्या गॅरंटीचं तुम्ही हमी भाऊ देतो होता काय झालं त्या गॅरंटीचं तुम्ही शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार होता काय झालं त्या गॅरंटीचं तुम्ही दोन हजार बावीस पर्यंत सगळ्यांना पक्की घरं देणार होता काय झालं त्या गॅरंटीचं तुम्ही अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक उभारणार होता काय झालं त्या गॅरंटीचं तुम्ही मेक इन इंडिया करणार होता काय झालं त्या गॅरंटीचं तुम्ही स्किल इंडिया करणार होता काय झालं त्या गॅरंटीचं तुम्ही डिजिटल इंडिया करणार होता काय झालं त्या गॅरंटीचं तुम्ही आत्मनिर्भर भारत उभारणार होता काय झालं त्या गॅरंटीचं अह भारताला आत्मनिर्भर करायचं राहू द्या आधी तुमच्या पक्षाला आत्मनिर्भर करा एकशे सहासष्ट उमेदवार दोन हजार चोवीसला बाहेरच्या पक्षातले घेतले त्यांनी स्वतःचे उमेदवार नाहीत आत्मनिर्भर तुम्ही नाही देश कसे कराल प्रश्न सगळ्यात मोठा आहे घोषणा फक्त करायची आश्वासनं फक्त द्यायची माझा एक मित्र होता रोज सकाळी ऑफिसला जायचा दुपारपर्यंत काम करायचा आणि दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत सगळ्या सहकाऱ्यांबरोबर जेवायला बसायचा त्या दिवशी सुद्धा सगळ्यांबरोबर जेवायला बसला डबा उघडला डबा उघडून बघितला डब्यात खिचडी म्हटलं धक्ती की खिचडी आपल्याला अजिबात आवडत नाही पण करतो काय खाल्ली निमूटपणे दुसऱ्या दिवशी परत ऑफिसला आला परत दुपारपर्यंत काम केलं दुपारी परत सगळ्यांवर जेवायला बसला परत डबा उघडला डबा उघडून बघितला डब्यात परत खिचडी अरे काय कटकट आहे राव रोज खिचडी पण खाल्ली निमूटपणे तिसऱ्या दिवशी परत ऑफिसला आला परत दुपारपर्यंत काम केलं दुपारच्या सुट्टीत परत सगळ्यांवर जेवायला बसला परत डबा उघडला परत डब्यात खिचडी अरे काय वैताग आहे राव रोज खिचडी 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 वैताग आलाय नुसता तसा त्याचा शेजारी म्हणला इथं तंतन करून काय उपयोग आहे का त्यापेक्षा घरी जाऊन तुझ्या बायकोला सांग बाई ग मला खिचडी आवडत नाही दुसरं काहीतरी बनवून दे हिथं बोलून काय उपयोग तसा तो तरुण म्हटला हे बघ माझं अजून लग्न झालं नाही त्यामुळं मला बायको नाही त्यामुळे माझा स्वयंपाक मीच बनवतो